राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणि दरड कोसळून झालेल्या नुकसानीच्या भरपाई संदर्भात राज्य मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतलाय. तातडीची मदत, दुरुस्ती आणि दीर्घकालीन उपाययोजना यासाठी 11,500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही घोषणा केली. 20 जुलैनंतर झालेल्या पावसाच्या रौद्ररूपानं कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण आणि रायगडसह इतर जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत केलं. मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली, घरं कोसळली, संसार वाहून गेले, काही ठिकाणी दरडी कोसळल्या. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करत नुकसानीचा आढावा घेऊन पूरग्रस्तांना मदत दिली जाईल असं जाहीर केलं होतं. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची तसेच दुरुस्ती आणि दीर्घकालीन उपायांसाठी 11,500 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या पॅकेजबद्दल माहिती दिली. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पाणी भरून दरडी कोसळून मोठं नुकसान झालं, त्यावर सविस्तर दीर्घकालीन योजना आपण आखत असल्याचं त्यांनी सांगितलं. सानुग्रह अनुदान आणि दुकानदारांना 50,000 रुपये मदत देणार असून घर पूर्ण पडलं असल्यास 1,50,000 रुपये आणि अर्ध घर पडलं असल्यास 50,000 आणि घराचं कमी पण काही प्रमाणात नुकसान झालं असल्यास 15,000 रुपये मदत केली जाणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. उद्यापासून पूरग्रस्तांच्या थेट बँक खात्यावर पैसे द्यायला सरकारकडून सुरुवात होणार असून पंचनामे पूर्ण झाल्यावर नुकसानीची पूर्ण मदत केली जाईल असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.